कसला रे फोटो काढले? उंबील हे बघा, हे आहेत उंबील। हा जर का चावला ना तर आपल्या अंगाचा पूर्ण बोंबिलच होऊन जातो। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज बऱ्याच दिवसांनी, म्हणजे खूप दिवसांनी निघालेलो आहे नदीवरती। नदीचं पाणी कमी झालं असेल, पण बघूया कुठपर्यंत काय पाणी झालं, किती आटलं आहे पाणी। कारण आता मे महिना तर संपला आहे, आता पावसाळा येईलच। तर आज आपल्यासोबत आहेत मुन्ना, चेतन आणि राजू। तर हे बघा मित्रांनो, इकडे बघताय किती फणस लागलेले आहेत, आणि हे बघा इकडे पण भरपूर आहेत। कारण आता तुम्ही मार्केटमध्ये बघितलात ना, तर हे फणसाची किंमत साधारण 150-200 रुपयाला विकतात, पण आमच्याकडे फणस खायला कोण नाही आहे, खाली पडून ते सगळे वाया जातात। हे बघा, आणि इकडे सगळे रातांबा वगैरे कोकम पडलेले आहेत। काय दाखव, काय खाताय रे, दाखव तरी। हा बघा, ह्याला काय बोलतात, बिटक्या, बिटकी। कारण बिटकी खायची मजाच काही वेगळी असते, बरोबर ना? हापूस आंब्यापेक्षा आहे ना, बिटकी भारी लागते, एकदम गोड गोड, चव मस्त आहे, एक नंबर। दोघांनीच आणले ना, आम्हाला नाही आणलं। आणि दुसरा आपल्या सोबत आलेला आहे आपला कुणाल। कुणाला बघितलं असेल तुम्ही काजू भाजण्याच्या व्हिडिओ मध्ये, कसला सपासप काजू भाजून दिला। आणि हा बघा आपल्या प्रतीक्षेत आहे कोण रे, रेडा नाही आहे ए, इकडून कुठे काय रिंगीवर जायचंय की धरणात जायचंय आपल्याला? ए नाव काय रे कुणाल? कुणालने जबरदस्त जोक मारलाय, म्हैस। हे बघा मित्रांनो, आपले गावटी कोंबडे आता येते जवळ। आपली राखण, कोकणात माहिती आहे राखण कशा प्रकारे साजरी करतात, एकदम दणक्यात गावटी कोंबडा आता खरेदी करण्यासाठी सगळीकडे सुळसुळाट होईल। गावठी कोंबड्याची किंमत साधारण बघितलात ना 700-800 रुपये, त्याच्या पुढे सुद्धा। त्याच्यामुळे इकडे जर कोणी गावठी कोंबडे जर बागले असतील ना, तर आपल्या ह्या सीझनला, राखण्याच्या सीझनला चांगलं उत्पन्न भेटतं त्यांना। झाड कापून टाकलेलं आहे मध्येच, वाटेच्या मध्ये आता तोडलेलं आहे, रशी बांधलेली आहे। नजारा बघा कसला दिसतो, एकदम जबरदस्त। आता जायचं आहे तिकडे खाली अजून नदीवरती। आता पाऊस पडलाय, काल पाऊस पडलाय थोडासा, काल थोडासा पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे झाडं सुद्धा थोडीशी गार झालेली आहेत। आणि आता कोकणात पाऊस कसा पडतो हे तुम्हाला सुद्धा माहीतच असेल। सगळे भरपूर दिवसाने आले, थोडस फोटोशूट सुरू आहे। हे बघा, कारण फोटोशूट करताना किती गडबड असते माहितीच आहे, बघितले असेल। हे बघा कसे चाललंय, संध्याकाळी सगळ्यांचे स्टेटस भरलेले असतील। आता आलेलो आहे अर्ध्यापर्यंत आग्राच्या मोड्यात, पाटाजवळ आलो आहे। पाटाजवळ इथे अगोदर पाटाजवळ बोलायचे का, इकडून आहे ना, इथं समोर आपला डखणीचा कडा आहे, आणि हा तिथून पाट येतो, पाण्याचा अगोदर पाट होता इकडून पूर्णपणे। तिकडे बघा, इकडे खोपली वगैरे आहेत, तिकडे पाट होता अगोदर, त्याच्यामुळे इथे आग्राचा मोडा आणि पाटाजवळ आलो असं सांगायचे। कधी कोणी लाकडाला वगैरे इकडे आले असतील ना, तर त्यांना विचारलं तर कुठपर्यंत आला आहे, तर कुठे पाटाजवळ भारी न्यायला, बस एवढंच। आता पाट बुजलेला आहे, डायरेक्ट पाईप टाकलेला आहे त्यांनी वरतून। आणि मित्रांनो, ही नदीवर जाऊन आंघोळ करायची जी मजा आहे ना, एकदम जबरदस्त मजा। कारण अगोदर लहानपणी भरपूर वेळा जायचो, पण आता कसं कामाच्या ह्याच्यात जास्त वेळ भेटत नाही। आज शनिवार आहे, सुट्टी आहे, त्याच्यामुळे सगळ्या मुलांना एकत्र केलेलं आहे आणि प्लॅन बनवला नदीवरती जाऊया। सगळेजण घरीच होते आज। आणि बघा, इकडे आहेत
कोकमचं झाड म्हणजेच रातांब्याचं वरती. रातांबे तर सगळे त्यांनी काढलेले आहेत. आता जाऊया खाली नदीवरती. आणि आता हा कसा खाली उतार आहे मित्रांनो, पूर्णपणे घसरण आहे डोंगर, त्याच्यामुळे जाताना फटाफट फटाफट जात आहेत सगळे खाली. येताना मात्र हे सगळं आता सुकं दिसतं ना, येताना सगळं भिजलेलं असेल, ओलं ओलं चांगला घाम सुटेल वरती जाताना, नको असं वाटत. अरे आलं, फोटोग्राफी सुरू आहे. फोटोग्राफीचा किडा म्हणतो त्याला. हे बघा कसला रे फोटो काढले, उंबील. हे बघा हे आहेत उंबील. हा जर का चावला ना तर आपल्या अंगाचा पूर्ण बोंबीलच होऊन जातो, त्याच्यामुळे या उंबलांपासून सावधान राहायला लागतं. झाडावर बघितलं असेल तुम्ही, असे पानांचा घरटा बनवलेला असतो, त्याच्यातच असतात ते उंबील उंबील. इकडे खाली कोणते धावत गेले. हे बघा, बघताय आता कसं हिरवं हिरवं गवत यायला सुरुवात झाली, कारण कालच 2 दिवस झाले पाऊस पडलाय, त्याच्यामुळे आता सगळं जे पडलेलं बियाणं आहे ना आता हळूहळू रुजायला सुरुवात होईल. आणि सगळं हिरवंगार पण झालंय बघा, झाडं वगैरे दिसतात पाली कशी झाले हिरवी हिरवी. हो हाय, काय हाय, रान कोंबडा दिसलेला आहे, रान कोंबडा. आता आलेले आहे राखण, राखणेला पकडायचा रे रान कोंबडा. रान कोंबडा आहे ना, हा गावताना मुश्किल असतो, खूप चपळ असतो, कारण तो रानात राहतो. आपल्या घरातले जे कोंबडे असतात ना ते पटकन गावतात, कारण ते आळशी असतात. रान कोंबडा खायला पण जबरदस्त असतो, एकदा खाल्लेला होता. हा बघा हा बघा, गेला गेला. अरे मोठा आहे शेपटा बघ कसला आहे. गेला गेला वरती गेला रे. त्याच्या आधी आपण खाऊन घेऊया करवंद. गेला ना, बघितला दिसला नसेल पण मी पाहिला. करवंद पण भरपूर दिवसांनी खातो, मस्त गोडगोड आहेत रे. बस ऊन पण जबरदस्त लागते. आता त्या साईडला गेला वरती. आता थोडीशे झाडं कमी आहे कारण अजून पाऊस पडलेला नाही. एकदा सुरुवात झाली ना पावसाळा की काय बघाल, एकदम घुसायला जागा नसते या वाटेवरून. हा ब्रिज तुम्ही पाहिला असेल, इकडे खेकडे मासे पकडताना सुद्धाच्या व्हिडिओ तुम्ही बघितल्याच असतील. नसतील बघितल्यात तर आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जाऊन आहे ना, सर्व व्हिडिओ चेक करा. आणि सगळ्यात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, सबस्क्रायबर वाढवायचे अजून आपले, वाढायला पाहिजे. तुम्हीच मदत करू शकता मित्रांनो सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. आणि आपला संपूर्ण कोकण आपल्या तुमचे मित्र असेल त्यांना दाखवायचा असेल तुम्हाला, तर आमचं चॅनल नक्की सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा. आता कुठे आलेलो माहिती आहे, एक व्हिडिओ पाहिली असेल तुम्ही, खूप व्हायरल झाली होती. खूप म्हणजे आमच्यासाठी ती खूपच होती, साधारण 40K वरती तिचे व्ह्यू गेले होते. हे बघा, हीच आहे ती आपल्या पाठची बाग, काजूची बाग. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले होते आमच्या तात्यांसोबत. आणि आता आपण जाऊया नदीतून. हे बघा आता आलोय कुठे, नदीमध्ये उभा आहे. पूर्णपणे नदी सुकलेली आहे, फक्त ही झाडं दिसतील तुम्हाला. पाण्याची पातळी बघाल ना पावसाळ्यामध्ये,
हा जो बांध दिसतो वरती पूर्णपणे एवढं पाणी असतं वरती. आता आपण इकडे या साईडला फक्त वरती दोन घरं आहेत वरती, आणि त्यांना येण्या जाण्यासाठी हा समोरचा ब्रिज आहे. आता पाणी आटत आलं आहे, मे महिन्यात संपत आलं आहे, तरी ह्यावर्षी पाणी भरपूर आहे नदीला, नाहीतर हे पाणी खाली येतच नाही तिथपर्यंत असतं वरती. आणि हा आपला जुना पुराना ब्रिज, हा बघा खूप वर्ष जुना आहे, प्लेट आहेत वरती, त्या पण आता जुन्या झाल्या आहेत, थोडंसं रिपेरिंग करावं लागणार आहे का. फायनली आपण आता आपल्या धरणावरती पोचलेलो आहे, जिथं आपणाला मनसोक्त आंघोळ करायचा आनंद घ्यायचा आहे. खूप दिवसांनी पोहायचं सुद्धा आहे, जबरदस्त मजा करणार आहोत आज. हे बघा तुम्हाला दाखवतो, पाखरं बघा किती आहेत ते, टोकळे आहेत सगळे, बघा किती आहे, सैरा वैरा पाळत आहे. आणि हेच आहे आपलं छोटंसं धरण. ह्याच्या अगोदर धरण म्हणजे आम्ही याला धरण का बोलतो, अगोदर इथे खूप मोठं पाणी असायचं. वरती रेल्वेचा बोगदा आहे आपला सर्वात मोठा, आशिया खंडातला कर्बुडेचा बोगदा. त्या बोगद्याच्या कामानंतर आहे ना पूर्ण नदी गोरत चालली, कारण सर्व मटेरियल पाण्याबरोबर खाली यायचं. त्याच्यामुळे आता पाणी जास्त खोल नाही आहे, पण आंघोळ करण्या इतकं आहे. कॅमेरा तर लावलेला आहे, आणि आता आपण आंघोळीला सुरुवात करूया. आता उड्या बघाल कशा मारतील त्या धबाधब. ए चला पहिली डाय कोण मारतोय, चल घे. ए मार. पहिला कुणाला बघा धबा गेला, दुसरा दद्दू सिंग. अरे कसे पोहत आहेत बघा, हा इकडे गेला नदी पार करून, हा पोहतोय ना, हा बघा आला जवळ आला. नाला सोपर येतलाय, याला काय माहिती नाही नदी म्हणजे. आल्या दुसरा खिलाडी, हा बघा, हा यरे सुरुडी मारलो ना, सुरुडी. बघ माय गॉड, कोण गेला, डॉल्फिनच्या मागून शार्क. आंघोळ करायची मजा आहे ना, ती वेगळीच असते. स्विमिंग पूल मध्ये तुम्ही तर आंघोळ केलीच असेल, पण तुमच्या स्विमिंग पूल पेक्षा आमची कोकणातली पोरं बघा कशी धमाल करतायत नदीत, ओरिजिनल नॅचरली स्विमिंग पूल. चला आता आपण पण जाऊया. को बोलते जन्नत, ओ माय गॉड, हे किती पाणी आहे खोल, हे बघा माने पर्यंत, माने एवढं पाणी आहे म्हणजे साधारण 4.5 फूट पाणी आहे, 4.5 फूट. चल आता बघूया मुंबई. ए नाला सोपर आहे, चिवडी दाखव, चल दाखव. ही बघा हा मल्लू मासा जसा जातो ना तशी उड्या, या बघा पुढे येतच नाही पाण्यातून, तिथल्या तिथं पोहतो. सब लोग आइए हमारे यहाँ पे. ओ सुयोग ने मार लिए है नालो सो पर अडाए, वो खतरों के खिलाड़ी गणेश. चल तिकडे चल तिकडे, मोबाईल आता दिसत नाही, चल तिकडे. आणि हे तुषार शीत
युट्यूबचे फाउंडर वगैरे सगळं जे काय ते आपले खरंच मित्रांनो जबरदस्त मजा येते. कधी या मग आमच्याकडं आंघोळ करायला नदी. पाणी जरा कमी आहे. ए तिकडे खोल आहे रे. इकडे या इकडे या तिकडे खोल आहे. होय रे तिथे आहे खड्डा. हा तिकडे खड्डा आहे त्या साईडला. खड्डा बेकार खड्डा. तर आपली सर्वांची नदीमध्ये एन्जॉयमेंट तर झाली आहे. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. परत मग अशी बोललो होतो येताना आलोय फटाफट. आता वरती चढायचं आहे डोंगरातून. आता सगळं जे काय आंघोळ केलं आहे ना सगळं पाणी निघून जाणार आहे. सगळी पोरं पुढे गेले धावत. आपणच राहिलोय मागे. आता तर येताना आपण आलो होतो दुसऱ्या वाटेनं आणि आता जात कोण हा बघा आताच पडला असता. पण आता जाताना आपण जातोय दुसऱ्या वाटेनं. आता रिकामी दिसतंय. पातेरा दिसतोय तुम्हाला किती पडलेला आहे. परंतु आता काही दिवसातच आपलं वेटिंग संपेल आणि ह्या पर्याला आहे ना तुम्हाला माणसंच माणसं दिसतील जर आपण रात्रीची शूटिंग केली तर. कारण एकदा का पाणी पाऊस पडला ना जोरदार. एकदा का जोरदार पाऊस पडला ना की इकडे सगळे खेकडे पकडायला सुटतील. रात्रीचे जर आपण पर्याला आलो इकडे खेकडे पकडायला तर तुम्हाला दिसतील भरपूर माणसं असतात सोबत गोण्या घेऊन. सिमेंटची अर्धी अर्धी गोणी खेकड्या पकडतात. विचार करा किती खेकडे आहेत आमच्या पर्याला. आणि त्या खेकडा खायची पण मजा काय जबरदस्त. तर थोडीशी सगळी घाणबीण पडलेली आहे. थोडासा कचरा भरपूर झालेला आहे. नारळीचे झाप वगैरे सगळं काय मध्ये खायला भेटते काय रे. नारळ पाणी कुठं आहे. तर वरती तू जाणार आहेस. पडलेले असतात नसतात. कोण बोललं. चला कोणतरी सरसर होत आहे. हा वरती कोण आहे रे. तिकडे असा सरसरण्याचा आवाज आला. तिकडे दाखव कॅमेरा. वरती वरती थांबा. अरे ही तिकडे कोण का असे ना. दिसलं तर पाहिजे ना आपणाला. मुंगूस होत वाटत कोणते ते. मुंगूस तुपिया. कोण कुठं आहे. अब तुपिया हा पक्षाचं नाव तुपिया. तुपिया का म्हणतात त्याला. ए तुपिया आब तुपिया गेला गेला गेला. ह्या रानातून आता वाट काढ. चला तर मित्रांनो आता खडतर प्रवासाला सुरुवात करूया. बघा आपला आता प्रवास सुरू होतो ह्या जंगलातून. आपली माणसं तर गेले पुढं. आपण जाऊया आता हळूहळू. थांब रे. हा वाट चुकलेत वाट चुकलेत. थांबा थांबा. हे आजकालचे नवीन पोरं यांना काय इकडच्या रानातल्या वाटा बिटा माहिती नसतात. हे बघा कसे झालेत बघा आता त्यांची तोंड. अरे वाव फणस आहे. टिकला काय बघ रे ठोकून. होय टिकला काय बघ. कुणाला तयार आहे. टिकलेला नाही. हा चला
राजू दादाच्या पाठून चला, तो बरोबर आपल्याला वाट दाखवेल। वाटेरू आहे तो, वाटेरू। बघितलं आपली ही बारकी बारकी पोरं सुद्धा आपल्या सोबत या झाडाझुडपांच्या काटेऱ्या वाटेतून कसा आपली वाट काढत बरोबर जात आहे का? कारण ती इकडचीच आहेत म्हणून त्यांना माहिती आहे कसं जायचं ते, बरोबर ना रे? अरे दादो, दादो हा नाला सोपारा मधला आहे। अरे वाट तिकडे राहिली राजू, अशी वाकडी वाकडी। चल आता तिथंच भेटेल वरती, अशी येऊन तिथं वाट चुकवलं आहे मला, माझा पोटला भुगणार आहे। सगळे जण गेलेत वरती, माझा पोटला फुगवणार आहे। हा इकडे ले ले ले, गाम फुटला, बेकार चढाय बघा। वरती उभाच्या उभा डोंगर, ज्याला कोणाला ट्रेकिंग करायची असेल ना त्याच्यासाठी एकदम बेस्ट। आठवण काढेल आठवण, म्हणेल काय राव ट्रेकिंग केलीत आम्हाला। हो बघा कुठपर्यंत गेले, सगळा उभा उभा डोंगर आणि आपली झालेली उदास। आपण बघा कुठे ना, चालायला पण भीती वाटते। घामाला घाम मारण्याचा लय दमलो राव। ट्रेन पण आली समोरच्या आपल्या डोंगरातून जाणार। हे पण फुगलेत थोडे। तर मित्रांनो, फायनली डोंगर चढून 15 मिनिटांनी वरती येऊन बसलेलो आहे। हा बघा किती दमलाय, उदास झाली उदास। तर मित्रांनो, एवढीच व्हिडिओ होती, तुम्ही पाहिलात आमची कोकणातली पोरं कशाप्रकारे नदीमध्ये आंघोळ करण्याचा आनंद लुटतात, अशीच मजा असते कोकणात। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वात आधी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा कर आणि बाय बाय।